महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. सांगली महापालिकेने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. मागील 8 दिवसात महापालिकेच्या पथकाने मनपा क्षेत्रात विनामास्क 500 व्यक्तींकडून 1.5 लाख तर सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याबद्दल 8 व्यक्तींकडून 25,000 रुपये दंड तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 29 जणांकडून 3,000 असा 1,98,000 दंड वसूल केला आहे. पालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे आणि स्मृती पाटील यांच्यासह आरोग्य आणि अग्निशामक टीमने ही संयुक्त कारवाई केली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून पालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. यामध्ये विनामास्क फिरणारे, रस्त्यावर थुंकणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या अशा लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. पालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी कारवाईचे आदेश दिल्यापासून मागील 8 दिवसात महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांनी कारवाईला वेग दिला आहे. यामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात कारवाई सुरू असून मागील 8 दिवसात महापालिकेच्या पथकाकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 537 व्यक्तींकडनं 1,98,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर शहरातील पुन्हा वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता माननीय आयुक्त सोहळे यांच्या सूचनेनुसार शहरामध्ये नो मास्क नो एंट्रीची मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार कोणत्याही दुकानदारांना मास्क नसलेल्या गिरायकाला प्रवेश न देण्यापासून सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्याची तपासणी आम्ही करत आहोत. चौकाचौकामध्ये आमची पथके आम्ही स्थापन केलेली आहे. त्या पथकामार्फत जे मास्क घालत नाहीत, परिधान केलेलं नाही अशांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे. त्यासोबतच क्लासेस, मॉल, मंगळ कार्यालय इथेही तपासणी करून त्याचं सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर अन्यथा त्यांनी परवानगी घेतली की नाही ह्याचीही आम्ही काळजी घेत आहोत. तसेच 50 पेक्षा जास्त लोकांना इथं परवानगी देण्यात आलेली नाही. तर सोशल डिस्टन्सिंग राखण्याच्या दृष्टीने त्याचं उल्लंघन होते का ना ह्याचीही आम्ही पाहणी करत आहोत. अशा जर कोणी याचं उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई, तसेच 15 दिवसापर्यंत ते संबंधित जी आस्थापना आहे ती बंद करण्याची, सील करण्याची आम्ही कारवाई करीत आहोत. या कारवाईत आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताठे, मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक सहभागी झाले आहेत. ही कारवाई दररोज सातत्याने सुरू राहणार असल्याचे महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. योगेश माने, स्वानंद मीडिया, सांगली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.